तर मॅच सुरू होईल एका बाजूला उमसई आगासन, दुसऱ्या फेरीतली शेवटची लढत. आलेल्या सर्व मान्यवरांचं, क्रिकेट प्रेमींचं, क्रीडा रसिकांचं स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. आर आर ट्रॉफी 2022 2022 पर्व दुसऱ्या फेरीतली शेवटची लढत, आणि इथून जो संघ जिंकेल तो फाईट करेल गावदेवी क्रिकेट क्लब उंबारली या संघासोबत. पहिलाच बॉल फुलटॉस होता ऑफ ड्राईव्हचा, देखणा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू कव्हर सीमा पार. चार चौकार आलाय पहिल्याच बॉल वरती केजू मुंडेच्या विरोधामध्ये. केजू मुंडे महत्वाचा गोलंदाज आहे, प्रमुख गोलंदाज आहे या संघाचा, आणि त्याच्या अगेन्स्ट चढवलेला हा प्रति हल्ला पहिल्याच बॉल वरती चौकार निवृत्तीच्या बॅटमधनं. अटॅकिंग क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट. आता कव्हर्स मध्ये फिल्डर तैनात करण्यात आला. ओ यावेळेस इनफील्डच्या वर उडवला, लॉंग ऑफला फिल्डर नाहीये आणि चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार निवृत्तीच्या बॅटमधनं. यावर्षी लाईन पाहिली जाईल, लाईन पाहिली जाईल. अंपायरचा सिग्नल अजूनपर्यंत पोहोचला नाही. फेअर डिलिव्हरी असंख्य दाफलकावरती, आठ वरती स्थगित. डॉट बॉल आला नक्कीच. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतात, यस बॉडी वरती बॉल ब्रश करून गेला, बॅक बॅकला स्पर्श करून चेंडू जातो पाटणीवरती. ओ यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक आहे, गती होती या चेंडूमध्ये. ही ओळख आहे केजू मुंडेची, व्हेरिएशन्स भरपूर आहे त्याच्याकडे सातत्यानं. वेगळ्या लाईन आणि लेंथवरती तो गोलंदाजी करतो, व्हेरिएशन मिश्रित गोलंदाजी करणं ही त्याची खासियत आहे. आणि ॲक्शन जेव्हापासून चेंज केली, एक नवा रिदम आणि नवा लयमध्ये तुम्हाला मात्र तो पाहायला मिळतो. गोलंदाजीमध्ये त्याची नवीन रिदम आली आहे, वेगळी स्फूर्ती त्याच्यामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सातत्यानं तो येत असतो मोठ्या रनअपनं, कारण गती देखील मिळाली, त्याची गती देखील वाढलेली तुम्हाला पाहायला मिळते. बॉल होती यार बॉलिंग ट्रॅक वरती. ओ केजूचा हा बॉल बॉडी वरती आलाय, पडल्यानंतर आतल्या दिशेनं नॉन स्ट्राईक वरती फेकी केली आहे. बॅकअप मिळत आहे, मिडॉनला फिल्डर देत होते बॅकअप साठी लेग बायच्या स्वरूपात ही रन. आता मात्र इथे विचार केला तर नक्कीच नक्कीच विचारपूस करतात. चेंडू एक्झॅक्टली कुठे लागला आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं की अगदी चेंडू कुठे लागला, नक्कीच विचारपूस केली आहे. ही खेळाडू वृत्ती आहे केजू मुंडेची, स्पोर्ट्समॅन स्पिरिट असायला हवी. आणि आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ही वृत्ती आपल्या अनेक खेळाडूंकडे पाहायला मिळते. ओ यावेळेचा फटका चांगला, लाईन लवकर पिक केली, अखूट टप्प्याचा बॉल आणि त्यावरती हुक केलाय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. हा महत्वपूर्ण या षटकातला दमदार तिसरा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न, धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 फॉर द लॉस ऑफ 0 आफ्टर 1.
तर जयेश आला स्ट्रायकिंग इन वरती आणि गोलंदाजी मार्क वरती नागराज ओ यावेळेस फटका हवेच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय आणि नक्कीच इथे चेंडूला अडवण्यामध्ये देखील यश मिळालंय का नाही. पायचा फेकी खराब आहे. बॅकअपला तीन प्लेअर आहेत. सो धावसंख्या कंप्लीट केल्या गेल्या. येस तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे की एक्झॅक्टली चेंडू थांबवलाय का की तो क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चेक केले जाईल धावसंख्या किती असतील याची माहिती पोहोचवली जाईल प्रेक्षकांपर्यंत. तर चौकार असेल. चार धावा असतील या चेंडूवरती कारण एक्झॅक्टली जेव्हा चेंडू हातात धरला होता तेव्हाच पाय तुमचा अगदी त्या खेळाडूचा डीपमध्ये करंट दिले होते आणि अगदी त्याचा पाय सिमेरा टच झाला. नक्की ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवतात रोशन फरड आपल्याला एक्झॅक्टली काय घडलंय. नक्कीच बाउंड्री लाईन वरती त्यांचा पाय अगदी टच झाला आणि त्यामुळे ते चौकार घोषित केला. ओ स्विच केलाय. इथे मिस टायमिंग आहे. पाट आणि बॉलचा संपर्क आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नक्कीच पॅनवरती बॉल लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळते. धावसंख्या पुढे सरकली. टीमची टोटल धावफलकावरती 19. पहिल्या षटकामध्ये देखील 3 चौकार पाहिले आणि नागराच्या विरोधात देखील पहिल्या बॉलवरती 4 धावा मिळाल्यात. सो अगदी विचार केला तर धावफलकावरती 19 धावा पाहायला मिळतात. निवृत्तीच्या बॅटमधनं 3 चौकार आणि 1 जयेशच्या बॅटमधनं आला. बोलत यार पुन्हा एकदा बोलिंग ट्रॅकवरती नागराज. ओ यावेळेस हलक्या हाताने ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा सुंदर फटका. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरवरनं क्षेत्ररक्षक येतील. तोपर्यंत स्ट्रायकिंग इनवरती फेकी केली जाईल. सिंगल मिळते. स्कोर कार्ड 20 4 ओव्हरची मॅच आणि 4 षटकांच्या मॅचमध्ये अगदी विचार केला तर कौसा संघाला पराभूत केलं होतं उंबार्ली टीमनं. अगदी लक्ष भरपूर कमी उभं केलं होतं 34 आणि ते लक्ष इथे मात्र डिफेंड देखील केलं होतं. स्वतः इथे मात्र गोलंदाजी करताना आगासा संघानं आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती खर्च केल्यात. ओ यावेळेस फटका चांगला. इनसाइड आउट जागा बनवली त्यानंतर एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू डायव्हर्ट झाला पूर्णपणे बॅकवर्ड पॉइंटला. जाईल बॅकवर्ड पॉइंट सीमा पार चौकार. धावसंख्या धावफलकावरती 24 चांगली बॅटिंग होती. अगदी विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा फायदा घेत असताना पुरेपूर फलंदाजी केली. या षटकामध्ये विखुरलेले क्षेत्ररक्षण आहे पण आता गॅप शोधतात. इनफिल्डच्या वरनं खेळले. अगदी विचार केला तर पॉइंटचे फिल्डर इनफिल्डमध्ये होते. त्याचा फायदा घेत असताना अगदी त्यांच्या डोक्यावरनं हा फटका. ओ यावेळेस देखील पॉईंटवरून खेळायचा होता. ते देखील शॉर्टपिच बॉल होता. नक्कीच ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली कशाप्रकारे चेंडू आला. ओ पडल्यानंतर बॉडी लाईनवरती नाराज आहे स्वतःवरती. त्यांनी बॅट ड्रिल केली. एक्झॅक्टली दाखवलं कुठे फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट आणि बॉलचं हवं तसं कनेक्शन झालं नाही. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. निर्धाव चेंडू तुम्हाला मात्र पाहायला मिळतो. धावसंख्या स्थगित 24 24 ऑन स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचा चेंडू. ओ यावेळेस देखील ऑफस्टिकच्या बाहेर शफल झालं होतं. ऑन साईडला खेळायचा होता पण अगदी विचार केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात ठेवले होते त्यामुळे अगदी त्या क्षेत्रामध्ये तो फटका एक्झिक्यूट करायचा होता. प्रयत्न केला सफल झाला नाही. 2 षटकाची समाप्ती. 12.00 सरासरीनं धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात 24 for the loss of 0 after 2. Team Jai Hanuman Dativli.
धावसंख्या धावफलकावरती 12.00 च्या सरासरीने 24 चला बी फास्ट अगसन संघाला विनंती करतोय वेळेच्या बाबतीत आपण थोडं सहकार्य करा. विराज गोलंदाजी मार्ग वरती तयार अष्टपैलू खेळाडू आहे जेन्युइन ऑलराउंडर फॉर टीम अगसन. ओ पहिलाच बॉल कट करायचा होता कट करण्यासाठी तुमचं टायमिंग असणं चेंडूवरती नजर असणं भरपूर गरजेचं आहे. गुडलँड किंवा आखूटप्प्यावरती आल्याच्या नंतर मात्र चेंडूच्या मेरिटवरती येऊन खेळणं गरजेचं आहे. बरोबर यार विराज मुंडे गोलंदाजी मार्गवरती. ओ यावेळेस अगदी पुढा चेंडू होता ओव्हर पिच होता ड्राईव्ह केलाय डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण होता फुटवर्कचा वापर करून थांबवण्याचा प्रयत्न फसला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या धावफलकावरती सौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकल्या 28-28 वरती धावफलक टर्न केलं ऑन साईडला पहिली धाव भरपूर वेगानं घेतली दुसरीसाठी पलटल्यात दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न डेंजर झोन वरती फलंदाज धावतोय आणि तिसरा बनसाना रेफर केला केस डाऊटफुल आहे. स्वॉनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल अंपायर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. सो नॉट आउट फलंदाज बात नसणार आहे की सोमसाई एमटीसी लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून अगदी ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहिला स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल बॅट एक्झॅक्टली ग्राउंड केली आहे त्याच मुवमेंटला. ओ हा मिस टायमिंग आहे आणि विकेट मिळेल फलंदाज बाद होईल पहिला धक्का लागतोय बॅटिंग करताना जयनुमान दातिवली या टीमला धावसंख्या 30 वरती. विकेट अशा प्रकारे आतापर्यंत हे विराज मुंडेचं सुरू असलेलं षटक ज्यासाठी ओळखला जातो ना विराज मुंडे अगदी ते काम त्याने केलं ब्रेक थ्रू इथून मात्र मिळवून दिला जी नितांत गरज होती ती म्हणजे अगसन टीमला तो ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिला 20 वरती बाद झाला निवृत्ती जो चांगली बॅटिंग करतो त्याला मात्र माघारी परतवलाय विराज मुंडेनं केला कमबॅक आपल्या ओव्हरमध्ये विकेट मिळवली आहे पहिली. ओ खोलवर टप्प्याचा बॉल होता सुंदर चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय नक्कीच ऍक्शन रिप्ले या चेंडूचा दाखवला जाईल ज्या प्रकारे अगदी चेंडू रिलीज केला आणि परफेक्ट यॉर्कर अप्रतिम चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय
अगदी चेंज ऑफ द पेस तुम्हाला पाहायला मिळतोय, गतीमध्ये परिवर्तन देखील करतोय. ही भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ॲज अ बॉलर तुम्ही सातत्यानं कशा प्रकारे चेंडू हाताळतात, कसे व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये आणतात. ओ यावेळेस यष्ट्यांच्या मध्ये आहेत का, प्रश्न विचारला गेला पंचांना. लेग स्टिक सोडून बॉल चालला, लेग बायस नक्कीच. अपील पाहायला मिळाली अंपायर कडे. आणि याच दरम्यान प्रथम ठाकूर यांचं देखील शुभागमन होताना पाहायला मिळतं. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत या हॉस्पिटलवरती. धावसंख्या धावफलकावरती 31-31, तीन षटकांचा खेळ संपला, 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करताना जय हनुमान दातिवली. तर कुणाल स्लॉग गोवर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो शेवटच्या षटकामध्ये. ओ कुणालचा हा बॉल लॉंग ऑफचे फिल्डर पाहतच राहतील, काय सुरेख फटका पाहायला मिळाला अगदी जागेवरून. हा फटका एक्झिक्यूट केला, बॉल जाईल लॉंग ऑफ सीमा पार. या षटकातला पहिला कुणालच्या विरोधात अक्षयच्या बॅट मधन षटकार. षटकार आला कुणालच्या विरोधामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी देखील. ओ हा देखील या वेळेला फलंदाजाला बीट करून अगदी यष्ट्यांवरती बॉल जाऊन आदळला, विकेटचं पतन, फलंदाज बाद, धक्का लागतोय तो म्हणजे बॅटिंग करताना जय हनुमान दातिवली या टीमला. सदतीस दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटकाराचं प्रत्युत्तर दिलं, विकेटचं पतन केलं आणि अगदी क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्या अक्षयच्या. न्यू बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये, उजव्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधातही हवा आणि या वेळेला आणखीन एक विकेट. 1-2 सलगचा दुसरा धक्का जय हनुमान दातिवली टीमला. आलेल्या पावलांनी माघारी परतावं लागतं, अनिकेत म्हात्रेची खेळी संपुष्टात. सदतीस वरती धावफलक स्थगित, 10.5 सातच्या सरासरीने धावसंख्या बनतायत. अशाच प्रकारे स्कोर सुरू राहिला तर 42 अनुमानित स्कोर तुम्हाला पाहायला मिळतं. प्रेडिक्शन अनुमान क्रिकेटचं करणं खूप कठीण आहे, भाग्यात करणं भरपूर कठीण. षटकाराला दोन विकेट मिळाले, टीट फॉर टॅट.
सशस्त्र प्रत्युत्तर आणि हा फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केला. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप मिड विकेट चा क्षेत्र पूर्णपणे खाली आणि तिथे एक्झिक्यूट केलेला हा चौकार. थँक यू डिझे. चौकार आलाय धावसंख्या चौकाराच्या मदतीनं स्वानंद अंशापर्यंत माहिती पोहोचवतील. 41-41 गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये बॉबी आणि स्वानंद. भरपूर चांगलं गुणलेखन. बॉबी नक्कीच घरी गेलेत काही कारणास्तव, सो त्यांच्या जागेवरती प्रथमेश तुम्हाला पाहायला मिळतात. ओ इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सेकंड अटेम्प्टमध्ये शेल कॅरी केला. वन मोर विकेट डाऊन. या षटकामध्ये षटकाराने जरी सुरुवात झाली कुणालची, पण त्यानंतर मात्र त्यानं केलेला कमबॅक, अगदी विचार केला, 2 विकेट त्यानंतर बाउंड्री आणि पुन्हा विकेट घेण्यामध्ये मिळतं यश. बॅटर आउट. उंबारली टीमच्या संघनायकाला विनंती असेल किंवा त्यांचा प्रतिनिधी आला असेल तर त्यांनी रिपोर्टिंग करा. उंबारली टीम येस उपस्थित आहे, वेळेवरती उपस्थित आहे. उंबारली संघ वेळेवरती उपस्थित आहे, त्यांचा आभार. धावसंख्या धावफलकावरती स्थगित. 41 विकेट तब्बल 3 आल्या त्या ओव्हरमध्ये. हो हा फटका देखील वेगळ्या पद्धतीनं खेळायचा होता आणि इथे सिंगल मिळते. षटक समाप्तीचा इशारा अंपायरचा. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 42-42 आणि 43 धावांचं लक्ष उभं केलं जय नुमान दातिवली या संघानं उमसाई आगासन या टीमसमोर. सो आता येणारे चेंडू 24 आणि 43 धावांची गरज. काय घडेल का बिघडेल या मॅचमध्ये अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आली आहे. वेळ परिवर्तन करण्याची मी तुर्तास थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा स्वर्गीय राकेश मात्रे 11 सोनारपाडा आयोजित RR मेमोरियल ट्रॉफी 2022. स्वर्गीय राकेश मात्रे आणि स्वर्गीय ऋषिकेश केणे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. तर सुरू असलेली दुसऱ्या फेरीतली ही शेवटची लढत जिथे गरज आहे जिंकण्यासाठी उमसाई आगासन या टीमला 43-43 धावसंख्येची. सो काय घडेल का बिघडेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपण परिवर्तन करतो मायक्रोफोनवरती. ऐकूया आजच्या दिवसात ज्यांनी आमची साथ दिली, अप्रतिम समालोचक व्हॉइस ऑफ हेडुटने यांचा दमदार आवाज ऐकूया. करणजी काळेंना इन्व्हाइट करतो मायक्रोफोनवरती. थँक्यू.
थँक्यू, धन्यवाद प्रथमेश यांचा आवाज आपण या अगोदर ऐकला. मॅच दुसऱ्या फेरीमधली आपण बघत आहोत ती दुसरी ओमसे आघासन वर्सेस जयवंतमान दातिवलीमध्ये. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आर आर मेमोरियल ट्रॉफी 2022 पहिल्या दिवसामधला हा सामना तुमच्या समोर आहे. यानंतर गावदेवी उंबारली आणि या दोन संघांमधून सुरू असलेल्या सामन्यामध्ये जो विजयी संघ असेल तो या स्पर्धेच्या पहिल्या सेमी फायनल मध्ये खेळणार आहे. बावे जवळी पहिला चेंडू घेऊन करण बेडेकरच्या विरोधात ऑफसमचा बाहेर होता चेंडू, सोडून देण्यात आला, लेफ्ट करण्यात आला, वेल लेफ्ट, व्हाईट बॉल. नावाची सुरुवात होईल व्हाईट बॉलने. रिप्लेमध्ये तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल चेंडू एक्झॅक्ट कुठे पडला. हो, बराच बाहेर आहे, व्हाईट रिटर्न क्रीज आहे, तिच्या बाहेरून चेंडू गेलाय मागे विकेट किपरच्या हातामध्ये. मिड ऑन हातामध्ये आहे. लॉंग ऑफला तुम्ही क्षेत्र रक्षकाला बघत आहात आणि ऑन साइडला मिड विकेट मध्ये फुल टॉस. मॅचचा फ्लो चेंडूच्या रेषेमध्ये आला, मेरिट वरती खेळला, ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. एक धाव या चेंडूवरती मिळते, धावफलक आपण बघत आहोत दोन आकड्यावरती. या डावामध्ये टार्गेट आपण जर बघितलं तर 43 आहे. क्वालिटी बॉलिंग अटॅक आहे दातिवलीकडे आणि टॉप ऑर्डरमध्ये तितके चांगले बॅट्समन आहेत ते आघासनकडे, कारण 56 पाठला करत असताना अवघ्या 3.1 ओव्हरमध्ये त्यांनी त्या दावा बनवल्या होता. ऑनसाईडला टर्न करण्यात आल्या चेंडूला मिडविकेटमध्ये अनिकेत. हो, चेंडूने वळण घेतलं, गुड फिल्डिंग, क्विक ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा अनिकेतकडे चेंडू जातो तेव्हा तेव्हा तो चपळाईने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतो. उचलून फेक करण्यात येते, मिळते ती एक धाव. स्किट झाला थोडा निल्सन खेळपट्टीवरती, त्यामुळे निश्चितपणे थोडा थांबला तो. धावफलक जर आपण बघितलं तर ते आता 3 ही आकड्यावरती आहे. भावेश पुन्हा एकदा करंटच्या विरोधात पॉप प्ले मध्ये ते गोलंदाजी करत आहेत. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. ऑफसमचा बाहेर आहे आणि त्या अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. हा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक जर आपण बघितलं तर ते 4 आकड्यावरती. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न करतोय की आणखी काय करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र 2 चेंडू जे आपण बघितले पहिला आणि हा, ते दोन्ही ऑफसमच्या बरेच बाहेर होते. 2 एक्स्ट्राने धावफलक 4 वरती. 2 सिंगल आपण बघितला निल्सनच्या बॅटमधून, एक करंटच्या आहे. करंट स्ट्रायकिंग एंडला आहे. भावेश ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, ऑफसमचा बाहेरचा चेंडू, इट इज डॉट बॉल. यावेळेला मात्र आपण बघत आहोत बरोबर हा चेंडू व्हाईट रिटर्न क्रीज आहे, तिच्या आतमधून आलाय. येस, डॉट बॉल, व्हॅलिड डिलिव्हरी. थोडा आवाज आहे डीजे मास्टर, वाऱ्याचा वेग देखील सुरू आहे. धावसंख्या 4. फुल टॉस आहे, फटका फसलाय, लॉंग ऑफ आहे ना, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विक्रम ने आज एल टिपलाय. करण बेडेकर बाद होतोय. 4 वरती ओमसे आघासनला पहिला धक्का. चार वरती पहिली विकेट पडलेली आणि मैदानाच्या आतमध्ये आता तिसऱ्या क्रमांकावरती आलाय तो या संघाचा स्लॉग हिटर. या डावामध्ये वेगळ्या रणनीतीने तुम्हाला पाहायला मिळतो. ओमसे आघासनचे कॅप्टनने त्यांना तिसऱ्या क्रमांकावरतीच 5 रन केलेले आहे. कुठेतरी अटॅकिंग खेळ करण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये आता आलेले आहेत, कारण टार्गेट त्यांच्या समोर आहे ते 43. 4 वरती पहिली विकेट पडली. केजू मुंडे तुम्हाला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला. 22 दळवी
दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. ओ लॉब फडात आला भरपूर उंच आणि तितकाच लांब लॉंग ऑन ला क्लिअर करणारा आला बरोबर हा षटकार केज मुंडेच्या बॅट मधून. वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि त्यानंतर आपण बघतोय लॉंग ऑन अंतर पूर्ण करत असताना ग्रेट शॉट ग्रेट कनेक्शन. धावसंख्या आपण बघतोय 10 वरती. ओ ऑफ समचा बाहेर इट्स डॉट बॉल सॉफ्ट फर्स्ट ओव्हर लॉस ऑफ द फर्स्ट विकेट. उमसे आगास 10 या आकड्यावरती धाव फलक त्यांचा आपण बघत आहोत. 43 चा टार्गेट 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 मध्ये बनवायचे आहेत 33 धावा. बरोबर जो चेंडू त्यांनी पाठवला लॉंग ऑनच्या बाहेर दडपण जरूर होतं बावेशवरती कारण शेवटचा चेंडू होता तिथे देखील एक मोठा फटका आला असता तरी षटक महागडं राहिलं असतं. मात्र शेवटचा त्यांनी व्हाईट यॉर्कर टाकला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून फलंदाजाच्या लांब आणि क्रीजच्या डेपला हिट करण्याचं काम करण्यात आलं गोलंदाजाकडून. डॉट आला पहिलं षटक संपन्न आणि धावफलक जर आपण बघितलं तर ते आता 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 33 अजूनही गरज आहे. वेगळ्या रणनीतीने आपण बघत आहोत. अगोदरच्या मॅचमध्ये विराज आला होता त्याबरोबर आपण मोनिशला देखील लवकर येत असताना बघितलं होतं. या सामन्यामध्ये केजू आला आहे तिसऱ्या क्रमांकावरती. बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे. बरेचसे एक्सपेरिमेंट करत असताना त्यांना आपण बघत आहोत आणि ते कितपत सफल ठरतील. प्लॅनिंग जितका ताकदीने खेळला जातो खेळ तितकाच तुम्हाला बुद्धीने देखील खेळावा लागतो. आणि आता आला आहे तो प्रिव्हियस मॅचमध्ये सेकंड ओव्हरमध्ये लिहिलं या गोलंदाजी करणारा गोलंदाज मनोज. बॅक ऑफ द हँड लो ऑफ फुल टॉस अवेमध्ये खेळला डीपमध्ये क्षेत्ररक्षक अक्षय त्याच्या वाक्या बाहेर चेंडू पडला आणि गेला एक्स्ट्रा कव्हरचा बाहेर. 4 धावसंख्येकरिता चौकार. चौदावरती धाव फलक पोहोचले. लोवा फुल टॉसला खूप सुंदररित्या त्याने बॅटचा चेहरा उघड एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप मध्ये टाकलं. स्विच हिटचा फटका अटेम करण्यात आला. कॉट बँड स्ट्रॉंग अपील करण्यात येते आहे. मात्र फलंदाज आणि फलंदाजाच्या बॅटचा कोणताही स्पर्श झालेला नाहीये चेंडूला. धावसंख्या आपण बघतोय ती 14 स्थगित. ही फसवी अपील होती बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळते कारण बिहाइंड द विकेट जे क्षेत्ररक्षक होते विकेट कीपर सह गोलंदाज देखील. कमी गती हवेमध्ये मिस टाइम लॉंग ऑफला पोहोचला क्षेत्ररक्षक तो म्हणजे अनिकेत या संघाचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने टिपला जेल निल्सन बाद 14 आकड्यावरती दुसरा धक्का कॅप्टन डिपार्ट. धावसंख्या 14 आणि 14 वरती विकेट पडते ती दुसरी. करण बेडेकर सोबत आता बाद झालेला आहे तो. निल्सन मडवी 14 क्रमांकावरती लेफ्ट हँडर आलाय तो. विनायक नायक बनण्यासाठी विनायकला चांगला खेळ करावा लागेल. बॉलर्स बॅक ड्राव्ह लॉंग ऑफ मध्ये अक्षय एक धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल. एका धावेच्या साह्यानं धावफलक आपण बघतोय 15 वरती. मनोजने प्रीवियस मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती 2 महत्वपूर्ण विकेट अवघ्या 3 धावा
त्याने खर्च केल्या होत्या जेव्हा ते 68 डिफेंड करत होते आणि इथे डिफेंड करतात 43 स्पीड अप प्लीज. चला दातेवली जास्त वेळ घेतात, बघा मॅनेजमेंट कमिटीची सूचना येत आहे, त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि आपण बघत आहोत स्वीपर कव्हर. मनोज कमी गती ऑन साइड लावला, कॅप मध्ये खेळला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग टप्पा पडलाय, विनीत धावतोय मात्र त्याचा वाक्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार, चौकार. फुल टॉस होता, ड्राईव्ह करण्यात येत आहे, पॉइंट ऑफ लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिळालेली एक धाव, षटक होते संपन्न. दुसरं धावसंख्या आपण बघत आहोत 268 ती 20 आकड्यावरती 2 गडी 2 टार्गेट असताना 43 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्या धावा ते आता 23. दाच करंट रन रेट आहे 20 आपण धाव फुलकावरती बघत आहोत आणि आता 23 म्हणजे 11.50 रिक्वायर्ड रन रेट ने धावा बनवायच्या त्या 23. मॅच अजूनही संपलेली नाही, वाऱ्याचा प्रचंड वेग आहे पश्चिमेकडून पूर्वेला, म्हणूनच केजूने शेवटच्या चेंडूवरती देखील बॅट उचलली नाही, म्हणूनच सेकंड ओव्हरमध्ये विकेट पडल्यानंतर कदाचित लेफ्ट हँडर विनायकला मैदानाच्या आतमध्ये पाचरण करण्यात आलं असावं. मात्र आता हे षटक जिथे राईट हँडरसाठी ॲडव्हान्टेज असेल, पश्चिमेकडून पूर्वेला वाऱ्याचा प्रचंड वेग आहे, म्हणजे जसा चेंडू हवेमध्ये जाईल कुठेतरी त्याला थोडा फोर्स मिळेल वाऱ्याचा आणि ज्यामुळे तो जाऊ शकतो मैदानाच्या बाहेर. बघूयात आपण ज्या ठिकाणी, बघा गोलंदाज देखील तुम्हाला आपली खूण बनवत असताना पायाच्या सहाय्याने पाहायला मिळाले, तिथून जितकी धूळ उधळली ती पूर्णपणे वेगाने प्रचंड वाऱ्यासोबत जात असताना तुम्हाला पाहायला मिळते, ती पश्चिमेकडून पूर्वेला. इतका या क्रीडांगणावरती संध्याकाळी वाऱ्याचा वेग असतो. मग आता आपण बघूयात या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण षटक आहे, हे षटक सांगून देईल या मॅचचा रिझल्ट काय असेल, या मॅचचा रिझल्ट काय असेल. अक्षय आला आहे, अक्षय मात्रे आणि समोर आहे तो केशू मुंडे. पहिला चेंडू लोवा फुल टॉस डाउन द ग्राउंड, मिस टाइम, विनी डाउन द बॉल, कॅच पकडले फलंदाज बाद, लोवा फुल टॉस वरती फसला आणि 20 वरती तिसरा झटका बसलाय ओमसे आगासनला. हिला चेंड होता, मात्र जो ऑफ स्टंपचा बाहेर लोवा फुल टॉस, बॅट थोडी फिरली त्यामुळे चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क झाला नाही, लॉंग ऑफला क्लिअर करता आलं नाही. विनीतने झेल टिपला, केजू बाद होतोय, त्याने 11 योगदान दिले, एक चौकार, एक षटकार, एक सिंगल. 20 वरती तिसरी विकेट, 5 क्रमांकावरती आला आहे या संघाचा जेन्युअन ऑलराउंडर विराज मुंडे. अपेक्षा वाढलेल्या आहेत, राईट हँडर आहे, स्ट्राईक त्याच्याकडे असेल. अक्षयने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. ऑन साईडला आपण बघत आहोत क्षेत्ररक्षणाचं जाळं, जर तुम्ही बघितलं तर डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन आहे. ऑफ साईडला लॉंग ऑफ तुम्हाला पाहायला मिळते डाऊन दी ग्राउंड एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आणि डिपिश कव्हर पॉइंट. ओ बराच बाहेर वळणारा चेंडू होता, थांबलाय विराज, पूर्णपणे बघत राहिला, सोडून दिला शेवटला, इट इज व्हाईट बॉल, वेल लेफ्ट. अवांतर एका धावेने धावफलक 21 वरती पोहोचले, इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. गरज आहे आता ती 22 धावसंख्येची, चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू 22. ओ येस, इट इज आउट, फिंगर अप बाय अंपायर, पायचित गवसले गेलेत, खूप सुंदर चेंडू पाहायला मिळाला कारण बॅकफूटला गेला होता, थोडा वेळ त्याने घेतला होता, पॉज घेतला आणि त्यामध्ये चेंडू बॅटचा फ्लो येणे अगोदर पायाला लागला. बाद होतोय विराज, चौथा धक्का.
धावसंख्या आपण बघत आहोत 21 आकड्यावरती. चेंडू अजूनही आपण बघितले तर शिल्लक आहेत ते 10 आणि 10 मध्ये 21 आणि 22 आहे. महत्वपूर्ण दोन विकेट पडतात. विराजला थोडं थांबवलं होतं, तो केजूची विकेट पडल्यानंतर आला, मात्र तो आता गेलाय आणि स्लॉग हिटर आणखी एक आलाय, तो मुनीश. अगोदरच खेळलाय, टप्पा पडल्याबरोबर चेंडू बराच बाहेर वळण घेत असताना पाहायला मिळाला. चेंडूवरती नजर नव्हती फलंदाजाची. हा, मला हा फटका जरूर मारायचा होता, मात्र मोनेशला बघून खेळावं लागेल, कारण या मॅचचं गणित 9 चेंडू आणि आता उरलेल्या धावा त्या 22. अक्षय दुसऱ्या बाजूने कंबर कसून गोलंदाजी करतोय. ओ, थोडा लांबून खेळलाय आणि चेंडू देखील लांब गेला, म्हणजेच व्हाईट बॉल. येस, योग्य निर्णय अंपायरचा आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेने धाव फलक 22 वरती पोहोचलाय. आता बनवायचे आहेत 21. 9 चेंडू मध्ये 2 वाईड आलेले आहेत, 2 विकेट मिळवले आहेत गोलंदाजाने. ओळवला बाटचा रडार मध्ये चाला, पूलचा हा कॉपीबुक स्टाईल फटका पाहायला मिळाला. मिड विकेट पार षटकार. ओ, पुन्हा वळवलाय, स्लॉग स्वीप, वॉट अ शॉट. अगोदर पूल आणि यावेळेला देखील हा फटका, ज्यावरती मॅक्सिमम 6 धावा मिळतात. नऊ फलक पोहोचलं ते 34 वरती. उर्वरित चेंडू आपण बघत आहोत, ते म्हणजे एकंदरीत आता 7 आणि 7 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत धावा 9. 7 चेंडू 9 ची गरज आहे. आला बरोबर त्याच्या अगेन्स्ट एक डॉट बॉल आपण बघितला, एक वाईड बघितला, मात्र त्यानंतरचे दोन्ही चेंडू या मॅचला त्याने फिरवले, बॅट फिरवली आणि मॅचला देखील फिरवली. 2 षटकार आले, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 वरती. बनवाच्या 7 चेंडूमध्ये 9 धावा. काय दोन्ही फटके आले कॉन्फिडेंटली, क्लीन हिट. अगोदरच म्हटलं स्लॉग हिटर आहे, जेव्हा जेव्हा येतो मैदानाच्या आतमध्ये तो आक्रमकच खेळतो, मॅच कशी असो. आणि इथे देखील त्याचा खेळ जो मॅचला खेचून आणतोय ओमसे आगासेंसाठी. 9 धावसंख्येची गरज. पुन्हा वळवण्याचा प्रयत्न होता, डावा पाय बराच पुढे आणला होता, विकेट किपर थांबलेले आहेत मागे आणि अर्थातच आता हे षटक संपन्न झालं. अंपायरने सांगितलं 3 षटक संपन्न, धावसंख्या 34 वरती, 4 विकेट पडले ओमसे आगासेंच्या. 6 चेंडू 9 गणित सोडवायचं, म्हणजे 6 चेंडू 9 धावा बनवायचे. पहिल्या डावाकडे आपण जाऊयात. विकेट किती पडल्या होत्या जेव्हा बॅटिंग करत होता दातिवली संघ? 4 विकेट पडल्या होत्या आणि इथे देखील पडलेल्या 4 विकेटची बरोबरी आहे. टॉस आहे तो आगासनचा, म्हणजे विकेट न गमावता टॉसच्या आधारावरती जर धावा 6 मध्ये 8 जरी बनवल्या तरी विजेते मिळवू शकतात, मात्र विकेट जर पडली धावसंख्येचं कंपल्शन असेल. 6 चेंडू 9 धावा. नाही ते छोटा सा ब्रेक जाते डीजे की ओर और उनके माध्यम से सुनते एक सुमधुर संगीत. हजार कदम ब्रेक के बाद सवेत आपण मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 34 वरती आहे, 6 चेंडू गरज आहे ती 9 धावसंख्येची. स्ट्रायकिंग एंडला विनायक गोलंदाज या निर्णायक षटकामध्ये विनीत आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ऑन ट्रॅक करण्यात आलेला आहे. डीप मध्ये चेंडू अनिकेतकडे, एकदा पूर्ण झाले आहे. मोनीश त्या ठिकाणी आता स्ट्रायकिंग एंडला असेल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल 35 वरती, म्हणजे बनवायचे आहेत 8 धावा. चेंडू उरलेले आहेत ते 5. विकेटची बरोबरी आहे. विकेट जर पडली आगासन संघ तर धावसंख्येचं कंपल्शन असेल आणि विकेट न गमावता, म्हणजे 8 हव्यात 7 जरी बनवल्या तरी विजय तुम्ही संपादन कराल टॉसच्या आधारावरती.
गावदेवी उंबारलेचा कॅप्टन सचिन दादा भोईर आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन थांबा. बॉलर्स बॅक ड्राइव्ह आहे लॉंग ऑन मध्ये चेंडू अक्षयकडे पहिली धाव पूर्ण करण्यात आले. गुड फिल्डिंग एका दावेवरती थांबत आहे दोघही. लेफ्ट हँडरला ऍडव्हान्टेजेस आहे मात्र त्याच्या झोन मध्ये चेंडू यायला हवा. दुसऱ्या बाजूने आज प्रयत्न असेल गोलंदाज विनीतचा की या फलंदाजाला बाद केल्यानंतर कुठेतरी आपण थोडं काहींना कमबॅक करू शकतोय. बॅटिंग कार्डकडे जर आपण बघितलं तर आता सहाव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढे अजून एक लेफ्ट हँडर आपल्याला मंगेश आणखी एक लेफ्ट हँडर जरूर आहे मात्र विनायककडून अपेक्षा असेल त्यांच्या पॅवेलियनला की त्यानेच मॅच फिनिश करावी. दुसऱ्या बाजूने याच विकेटच्या शोधात आहे विनीत. चार चेंडू गरज आहे ती सात धाव संख्येची. फुल टॉस मी स्टॅम्प मिड ऑफला पडला मागे चालला चेंडू पहिली धाव पूर्ण झाली. हा फुल टॉस जर पाठवला असता बाहेर तर मॅच फिनिश झाली असती. पॅवेलियन थोडं निराश आहे कारण या फुल टॉसला बाहेर पाठवू शकला नाही तो फलंदाज विनायक. मॅचचं गणित तीन चेंडू सहा धावा जरूर एका फटक्याच्या या धावा आहेत मात्र तो फटका येणं गरजेचा असेल. क्लोज येतोय सामना. लक्ष होतं 43 पहिल्या षटकामध्ये 10 आल्या सेकंड ओव्हरमध्ये 10 आल्या तिसऱ्या षटकामध्ये 14 आल्या आणि आता उरलेल्या आपण बघितल्या त्या 9 धावा. 3 3 आलेल्या 3 6 बनवायच्या आहेत. मोनिशला आपण बघत आहोत स्ट्राइकिंग एंडला लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट डीप मध्ये स्क्वेअर लेग ऑन साइडला 3 ऑफ साइडला 2. ऑफसमचा बराच बाहेर होता चेंडू. येस इट इज व्हाइट बॉल. व्हाइट यॉर्करचा प्रयत्न होता तो मात्र अनसक्सेसफुल ठरलाय. व्हाइट रिटर्न क्रीज आहे त्याच्या बराच बाहेर. एका धावेने धाव फलक 38 वरती पोहोचलं म्हणजे आता बनवायच्या 5 चेंडू शिल्लक 3. विनीत रनवेमध्ये थोडा अडथळा होत असताना आपण बघत आहोत गोलंदाज स्वतःचा रिदम तो चुकला पुन्हा तयार. ऑन साइड वळवला कॅप मध्ये वाईडिश लॉंग ऑन अक्षय धावतोय. हो आतमध्ये ढकलला की बाहेर आणि अखेर चेंडू गेला तो बाहेर. 4 धावा स्कोर लेवल. एका धावेची गरज आहे ती 2 चेंडूंमध्ये. विकेटच्या आधारावरती विकेट जर पडली तर धाव बनवावी लागेल. विकेट जर पडली नाही तर धाव नाही बनवली तरी चालेल कारण विकेटची बरोबरी आहे. टॉस आहे तोमसे आगासनचा. दातिवलीला आता 2 चेंडूमध्ये विकेट मिळवायचे एक धाव न देता मात्र आगासनने धावांची बरोबरी तर केलेली आहे. 2 त्यांना 1 बनवायचे. हा जर चौकार आला नसता तर सामन्याचं गणित तुम्हाला अजूनही क्लोज येत असताना पाहायला मिळालं असतं. या मॅचमध्ये बरंच काही शिल्लक राहिलं असतं मात्र आता फक्त एक धाव शिल्लक राहिली आहे. 2 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक आहे. फील्ड पोझिशन तुम्ही जर बघितले तर सिली मिड ऑन सिली पॉइंट फ्लाइंग स्लीप सिली सिली शॉर्ट लेग सिली मिड ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्ही बघत आहात. मिड विकेटवरून थोडा आतमध्ये आलाय क्षेत्ररक्षक. एक लॉंग ऑन वरून थोडा समोर आलेला आहे. एक्स्ट्रा कॉर डीप मध्ये आहे आणि आता शॉर्ट स्क्वेअर लेगला सिली शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आणत आहेत. ओ मागे चेंडू आलाय. ओ इथे डॉट बॉल. एक चेंडू एक पण दातेवलीला काय करावं लागेल तर विकेटच मिळवावी लागेल. विकेट जर पडली तर मॅच ते जिंकतील कारण 5 विकेट होतील ते आगासनचे. 4 ऑलरेडी पहिल्या डावामध्ये होते दातिवलीचे. आता उमसे आगासनचे देखील 4 आहेत. विकेटची बरोबरी आहे. टॉस आहे तो आगासनचा. विकेट न गमावता ही धाव जरी नाही काढले तरी चालेल. विकेट जर पडली तर मॅच जिंकेल दातिवली. ओ फुल टॉस आलाय. ओ नौसाकी गेंडला चेंडू गेला. आता दोघेही धावतायत. बॅकअप आहे. काय घडतं इथे या मॅच मध्ये. अजूनही रंजकता बाकी होती. विनायक पुढे आला त्यानंतर मोनिश पुढे आला आणि आता बरंच काही आपण बघत आहोत. अंपायर्स खाणाखुणा करत आहेत. सर्व क्षेत्ररक्षक खाणाखुणा करत आहेत. फलंदाज दुसऱ्या बाजूने दोघेही निराश आहेत. मॅच अंपायर कडून येस ऑन ग्राउंड अंपायर कडून हा डिसिजन रेफर करण्यात आलेला आहे. बघूयात आपण जर नो बॉल असेल तरीही ही मॅच रन बनवून विजयी झालेले असतील आणि जर नो बॉल नसेल तर मग विकेटच्या आधारावरती नव्हे तर टॉसच्या आधारावरती. येस इट इज फेअर डिलिव्हरी. सो टॉसच्या आधारावरती हा सामना जिंकलेला आहे तो ओमसे आगासनने. अभिनंदन.
रिप्ले मध्ये तुम्ही बघतात बघा मागे चेंडू गेला विनायक पुढे आला होता होतात कधी कधी चुका निश्चितपणे होतात कारण क्षणभरासाठी या मॅच मध्ये इतकं प्रेशर होतं की त्या प्रेशरमुळे कदाचित विनायकची विकेट जर पडली असती तर मग हा सामना ओमसाई आगासनने जिंकलेला ते हरले असते. येस इट इज फेअर डिलिव्हरी नो बॉल नाहीये टॉसच्या आधारावरती हा सामना जिंकलाय बघा स्कोर इज लेवल विकेट लेवल आणि टॉस ओमसाई आगासनचा होता हा सामना जरूर ते जिंकले आडला काय संघर्ष राहिला तुमच्या पराभवाची देखील नोंद घेतली जाते परंतु तुमच्या संघर्षात तितका दम असायला हवा आणि तो दम आपण निश्चितपणे बघितला तो जय हनुमान दातवलेचा हार्ड लक टफ लक खूप चांगला संघर्ष आणि खूप चांगली मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय केली ती ओमसाई आगासन वर्सेस जय हनुमान दातवली सामनावीरचा पुरस्कार देऊयात आणि त्यानंतर टॉसला आपण बोलवणार आहोत. सहाव्या क्रमांकावरती आला आठ चेंडू मध्ये 17 धावसंख्येचं बारदार योगदान ज्यामध्ये दोन गगनभेदी षटका ठोकणारा मोनीश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दातिवलीचे अक्षय म्हात्रे आपण आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा अक्षय दादा